बलकर रालते को जो कोलासिब के एसपी हैं उनसे बार बार मांग कर रहे हैं, इल्तजा कर रहे हैं कि ये इस फायरिंग बंद करिए और लगातार फायरिंग जारी है, ऐसा नहीं कि फायरिंग रुकी है ये बोलने के बाद भी बार बार फायरिंग चालू होता, नॉन स्टॉप चालू होता। इनफैक्ट ऐसे वीडियोज आता यूट्यूबवर सगळीकडेच आहेत, अवेलेबल आहेत, त्यामुळे 45 मिनिटाच्या आसपास तो सतत नॉन स्टॉप गोळीबार चालू होता, ऑटोमॅटिक मशीन गन्सने चालू होता, AKs, LMGs वगैरे सारखे हत्यार त्याच्यातून कंटिन्युअस गोळ्यांचा होणारा भडीमार, आणि मला शेजारी माती उडताना दिसत होती, म्हणजे फक्त एखादी गोळी आपल्याकडे अजून येण्याचा अवकाश होत्याचं नव्हतं झालं असतं असा तो प्रसंग होता। हे असं पहिल्यांदा असं झालं की मला माझ्या बॉडीवरती कंट्रोल नव्हता आणि माझे हात असे 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 कापत होते। भयंकर वाईट वाटतं की काय हे आता काय काय तर त्यातले गेले, कुणास्तरी लग्न होतं 2-4 दिवसांनी, तो गेला त्यात 8-7-8 गोळ्या लागल्या त्याला, कोणाचतरी मुलगाच होता ना तो, कोणाचतरी 4 दिवसांनी तो नवरा होणार होता। मी म्हटलं हे फोन माझे, मला फोन यायला लागले नातेवाईकांचे की असं असं लागले म्हणून, मला रडूच आवरलं नाही, मी बाथरूममध्ये जाऊन खूप रडले की काहीतरी गंभीर आहे, तर यांनी सांगितलं की अजिबात उर्मिलाला कळून द्यायचं नाही। नमस्कार मंडळी, मी उर्मिला आणि तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजचा सेटअप पण वेगळा आहे आणि आजचा दिवस पण वेगळा आहे, आज सगळं स्पेशल आहे। तुम्ही माझ्याबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून बरेच वर्ष जोडले गेलेला आहात, त्यामुळे आता तुम्हाला माझा बाळ, माझा भाऊ सुकीर्त म्हणजे माझा पार्टनर, माझे आई वडील, माझं संपूर्ण कुटुंब आता तुमच्या ओळखीचं झालेलं आहे आणि माझ्याचप्रमाणे तुम्ही त्यांनाही प्रेम देत आहात। म्हणूनच हा मोठा प्रसंग जो मी साजरा पण करते आणि ज्याच्याविषयी प्रचंड कृतज्ञ पण आहे, मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ स्पेशल आहे। 26 जुलै 2021 जे झालं त्याला एक वर्ष पूर्ण होतं आहे आणि ते म्हणजे माझा भाऊ IPS वैभव निंबाळकर त्याला आसाम आणि मिझोरामच्या बॉर्डरवरती त्याचं कर्तृत्व करताना म्हणजेच त्याची ड्युटी करताना गोळी लागली आणि तो मृत्यूच्या दारातून परत आला आणि त्याचा खऱ्या अर्थानं दुसरा जन्म झाला असं म्हणूयात, तर त्याचा तो वाढदिवस आहे आणि हा प्रसंग तुमच्याबरोबर मला शेअर करायचाही होता नाही पण करायचा होता कारण की मला माहिती आहे याच्यामधून काही ना काहीतरी मिळतंच, कारण की गोष्टी आपण ऐकतो, सिनेमांमध्ये बघतो, पुस्तकांमध्ये वाचतो त्या संपूर्ण वेगळ्या असतात आणि कुणीतरी स्वतः कुठल्या तरी प्रतिकूल परिस्थितीतून किंवा कठीण प्रसंगातून मृत्यूला अक्षरशः मात करून परत येतो तेव्हा त्याच्याकडून जर शिकायला मिळतं तर ते खूप वेगळं आणि खरं असतं। आणि दुसरी बाजू मला करायचं नव्हतं, त्याचं कारण असं की मला नेहमी खूप आनंद द्यावासा वाटतो, बाहेर खूप केओस आहे मला माहिती आहे, सोशल मीडियावरती गर्दी आहे, आपल्याला त्याचं ॲडिक्शन पण होतं, भरपूर OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, खूप खूप आपल्याला आपल्या आपल्या विवंचना आणि आपला आपला संसार चालू असतो या सगळ्या गडबडीमध्ये। मला असं वाटतं माझ्या यूट्यूब चॅनलनं, मी सुकीर्त, माझं बाळ, संपूर्ण माझा जो कॉन्टेंट आहे इंस्टाग्राम फेसबुक असेल, मी फक्त आणि फक्त चांगल्या 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 गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवाव्यात आणि पुन्हा एकदा आपल्यावरती बेतलेल्या या वाईट प्रसंगाला किंवा चॅलेंजिंग प्रसंगाला कशाला पुन्हा एकदा शेअर करायचं असं मला वाटत होतं। पण ह्या दोन्ही दृष्टिकोनातून मी असं निवडलं, याच्यामधून जर कोणाला बळ मिळत असेल, साहस मिळत असेल, शिकायला मिळत असेल, 4 गोष्टी नव्यानं कळत असतील तर काय हरकत आहे। म्हणून मी हा ट्रिब्यूट म्हणून माझ्या भावासाठी हा व्हिडिओ बनवला आणि तोच व्हिडिओ आता तुम्ही पाहणार आहात। त्या दिवशी म्हणजे 26 जुलैच्या आदल्या रात्री वैभव फोनवर बोलत होता आणि हे जे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आहे ना ते 15 दिवस चालू होतं, म्हणजे 15 दिवस तो अगदी 5-6 तासांसाठी घरी होता येत होता आणि त्या दिवशी दुपारी 4-4:30 दरम्यान घरातले जे स्टाफ मंडळी ऑर्डरली वगैरे होते त्यांच्यामध्ये डिस्कशन सुरू झालं की काहीतरी झालं आहे काहीतरी झालं आहे, तर त्यातला एक मला येऊन म्हणाला की मॅडम बॉर्डरवरती फायरिंग झालं आहे। संध्याकाळी साधारण 7 अनुजाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की असं ते आसाम मिझोराम बॉर्डरला जे हे झालेलं आहे संग्राम झाला म्हणून। अगोदर काकांना फोन आला अनुजाचा आणि आत बाहेर करत होते, तर मी म्हटलं काय पाहिजे हो तुम्हाला, तर ते म्हणाले काही नाही आणि मला त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर असं फार असे घाबरलेलेही दिसले, तर मग मी परत आले तर म्हटले उर्मिला कुठे, तर मी म्हटलं आहे आतमध्ये रूममध्ये आहे।
आणि मग न्यूज चॅनलवर आम्ही फिरवत बसलेलो तासभर आणि मग अचानक तिकडे ते न्यूज फ्लॅश बदललं आणि ते आसामीज लँग्वेजमध्ये होतं. मला ते वाचता येत नव्हतं, तर फक्त इंग्लिशमध्ये एस पी असे दोन लेटर्स लिहिले होते. तेव्हा मला कळलं की काहीतरी वैभवबद्दल लिहिलं आहे आणि माझी हार्टबीट वाढली, कारण की मला कळलं वैभवबद्दल काहीतरी लिहिलं आहे. तर मी स्टाफला म्हणाले की ते आसामीजमध्ये जे लिहिलं आहे, जिथे एस पी एस पी दिसते, ते काय लिहिलं आहे ते मला सांगा. तर त्यांच्या चेहऱ्यावर पण ते असे असे एकदमच सरप्राईज्ड आणि घाबरलेल्या ह्याच्यात ते टी व्हीकडे बघत होते. आणि तेव्हा मला असं झालं, माझे हात थरथरायला लागले, कापायला लागले. म्हटलं मला प्लीज तुम्ही नीट सांगा तिथे काय लिहिलं आहे. तर त्यातल्या एकाने सांगितलं की मॅडम सर का नाम लिखा आहे, सर को गोली लगा आहे असे लिखा आहे. आणि तेव्हा असं आपल्याला वाटतं ना की द वर्ल्ड इज क्रॅशिंग डाऊन ऑन अस, तसं झालं. मला माझे लिटरली हात असे थरथरत होते. संगीता मला विचारायला आल्या, तिलाही मी म्हटलं प्रार्थना म्हणून, प्रार्थना म्हणतात. तर ती एकदम अशी माझ्या मागे लागली, काय झालंय ते मला सांगा, काय झालंय मला सांगा, म्हणजे आता हे कसं काय करावं म्हणून. तर तिला म्हटलं तू काही म्हणू नको, फक्त तू प्रार्थना म्हण, असं झालं. आणि मग मात्र तेवढ्यात काय तर ती म्हणजे काय उर्मिलाला कळल्यासारख्याच आविर्भावात ती आली की आहे, तिला माहिती होतंय असं. उर्मिला आतमध्ये होते बेडरूममध्ये, तर तिने माझे चेहरा पाहिला, म्हटली आई काय झालंय. तर मी म्हटलं काय नाही. ती म्हटली तू नको सांगू मला सगळं, मला कळालंय, मला फोन येतात, एस एम एस येतात. मग मी तिला मिठी मारून खूप रडले. तिला बाळ तिच्या पोटातलं असतानासुद्धा मला कंट्रोल झालं नाही, कारण माझी अवस्था अशी झाली की इकडं मुलीची डिलेवरी जवळ आलेली आहे, इकडं मुलाला हे झाले काय झाले आणि मला सांगत नव्हते. आणि दोन्ही मुलं माझे असे आहेत की अजिबात दुःख कधीही सांगत नाहीत. म्हटलं हे काहीतरी गंभीर दिसतंय. फायरिंग झालं हे कळल्यावर मी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाईल स्विच्ड ऑफ लागत होता. त्यामुळे मग मी स्वतःला सावरलं, म्हटलं आधी आपण माहिती काढू. सरांना पायाला गोळी लागली आहे आणि ते ऐकल्यावर जरा शांत झाले. त्याने वैभवला फोन दिला, तो मला म्हणाला की मला हिपला गोळी लागली आहे, मला खूप दुखत आहे, मला वेदना होत आहेत, मी बोलू नाही शकत, आपण हॉस्पिटलमध्ये भेटूया. फक्त तिने जेव्हा खुलासा केला की पप्पा पायाला गोळी लागली, तेव्हा मग जरा थोडा धीर आला की म्हणजे जीवावरचं नाही बाबा. खरं ती मोमेंट खूपच विलक्षण होती, म्हणजे आयुष्यात कधीच असा प्रकार घडला नव्हता. ते मला जाणवलं जेव्हा गोळी हिट झाली, तेव्हा अचानक फटकन फुटण्याचा आवाज आला आणि फॉलोड बाय म्हणजे ट्रिमेंडस वेदना, यातना, पेन्स, एक्सक्रुशिएटिंग पेन ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो, असे सगळे त्या वेदना सुरू झाल्या, कळा या लागला प्रचंड. आणि मी तिथले ते इमेबलाइज झालो, पॅरलाइज झालो, मला एक इंचही इकडे तिकडे हलता येईना. आणि थोड्या वेळासाठी थोडं समोर अंधार आल्यासारखं वाटायला लागलं होतं, इतकं ते म्हणजे तो भयानक अनुभव होता. आणि आत्तापर्यंत कधी न अनुभवलेलं ते वेदना होत्या, पेन्स होत्या, त्यामुळे तो खूप मोठा चॅलेंजिंग प्रकार होता. आणि मला हाड फुटण्याचा आवाज आला होता जेव्हा ती गोळी लागली. फीमरचं जे बोन आहे, त्याचं नेक जे आहे, तर ते पूर्णपणे त्याचा नंतर सिटीमध्ये कळालं, त्याचा चुरा झाला वगैरे, पण तो प्रसंग खूप भयानक होता. कोणी आलं रालते, प्लीज सीज फायर, वी आर नॉट फायरिंग, प्लीज सीज फायर, सीज फायर करो, सीज फायर करो, आय एम हर्ट. अरे एक आदमी मर गया सर. मानसिकता खरंच बिकट होती, म्हणजे अशा वेळी कुणीही म्हणजे गलित गात्र झाला असता आणि खूपच त्यांनी टेन्शनमध्ये किंवा स्ट्रेस येणं खूप साहजिक होतं. पण दोन ऑप्शन्स होते माझ्याकडे, की एक तर स्ट्रेसमध्ये येऊन, टेन्शनमध्ये येऊन पुन्हा त्याचं काही म्हणजे होताचं नव्हतं, क्षणार्धात होऊ शकलं असतं, पण तरी तिथे शांत राहून मनाची स्थिरता कायम ठेवून त्याच्यावरती निर्णय घेऊन, सो दॅट माझाही जीव वाचेल आणि माझ्या टीममधले इतर मेंबर्स आहेत त्यांचाही जीव वाचेल, हे मला धाडस तिथे दाखवणं आवश्यक होतं. तर मनाची स्थिरता ठेवून डिसिजन्स, योग्य ते डिसिजन्स, असं नाही की पटपट काही डिसिजन्स घेऊन मोकळे झालो. जसं रोल होण्याबद्दल काही मला ऑफिसर्सनी सांगितलं, सिनियर्सनी सांगितलं की रोल होऊन पाठीमागे आहे, पण ते शक्य नव्हतं कारण वेदना होत होत्या, त्यामुळे मी ऑलरेडी पॅरलाइज होतो. दुसरी गोष्ट, माझ्या टीमला सोडून
येणं म्हणजे स्वतः एकट्याने रेस्क्यू होणं आणि इतरांना तिथे ठेवणं मला बरोबर वाटलं नाही, कारण आपल्या अंगामध्ये खरं तर शिवाजी महाराजांचं रक्त आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं हे नेतृत्व गुण, ही प्रेरणा, हे संस्कार आपण घेतलेले आहेत. मला तेव्हाही असं वाटत होतं की पूर्ण टीमचं रेस्क्यू होणं एकत्र महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही तिथेच आडोसा घेऊन बसलो होतो, ज्या सँडबॅग्स होत्या त्याचे मोर्चे म्हणतात त्याला, तरीसुद्धा तिन्ही बाजूनी आणि उंचावरून जो गोळीबार होत होता त्यामुळे आम्हाला म्हणजे कोंडीत पकडल्यासारखं झालं आणि तिन्ही बाजूने फायरिंगमुळे बरेचसे बॉडी पार्ट्स पण एक्सपोज राहिले आणि त्याच्यामध्ये हा गोळ्या लागला. म्हणजे मीच आसाममध्ये असताना 15 दिवसापूर्वी आईचं हृदय कसं असतं बघा. मी म्हटलं अरे तू आम्हाला 5 मिनिट वेळ देत नाही का रे असं, दुसऱ्यांना कुणाला तरी पाठवत जा ना, तू सारखाही करतो, जरा बस ना, गप्पा मार ना. आई सद्गुरूने काय शिकवलंय, कामावर प्रेम करायचं. मग अनुजा म्हटली बघा बरं तू ऐकत नाही, तुम्हीच सांगा. तर मी म्हटलं हे बघ, हित एक बिल्ला येईल, हित एक येईल, हित एक येईल, हित एक, हित एक, पण मला तू फक्त एकटाच आहेस. तू म्हणजे असं हे अचानक मी बोलून गेली तर मला ते वाक्य म्हटलं अरे आपण निगेटिव्ह नव्हतं बोललो पण त्याला सावध केलं होतं. ज्यावेळेस तो आला, आता खरं म्हणजे ते म्हणत अनुजाने आम्हाला सांगितलं की तो फार ओरडत होता, म्हणजे साध्या वेदना होत असतील का ह्या सगळ्यास, फिमर बोनला लागलेलं होतं म्हटल्यावर. पण त्यांनी काय केलं, आम्ही म्हणजे ओटीची ऑपरेशन थिएटरची वगैरे तयारी सगळी केलेली होती डॉक्टरांनी आणि आम्ही दोघं दारात उभं राहिलो होतो की आपल्याला तिकडं आत नेण्याच्या आधी त्याला आपल्याला भेटता येईल असं, म्हणजे पाहता येईल, भेटता येईल असं. पण त्यांनी जेव्हा ते ॲम्ब्युलन्समधून उतरून स्ट्रेचरवर जेव्हा आला त्यावेळी त्यांनी एकदम असं आई पप्पा मी ठीक आहे छान आहे असंच केलं त्यांनी एकदम. पण आम्हाला वाटलं अरे, म्हणजे आणखीनच धीर आला की हा तर बोलतो आहे छान व्यवस्थित सगळं आहे काळजी नाही असं. पण खरं तो खूप विवळत असा ओरडत आला होता, इतकं त्याला सहन होत, म्हणजे एअरमध्ये सुद्धा धक्का असं येत नव्हता अशी परिस्थिती. हा माझा भाऊ प्रचंड स्ट्रॉंग आहे, म्हणजे प्रचंड स्ट्रॉंग आहे. प्रोसेस ना बरी व्हायची ही अशी रातोरात नसते, सर्जरी काही तासात होते. ऑपरेशन झाल्यानंतर परत एकदा बॉडी ते सगळं नवीन, तो सगळा तो रॉड आणि सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करणं, पुन्हा एकदा बळ घेऊन एकवटून चालणं, पुन्हा एकदा पूर्ववत होण्यासाठीचा जो स्ट्रगल आहे ना तो त्यालाच तोच जाणे की तो कसा करतोय. आता आपण म्हणतो हे शौर्य आहे की तिथं काजीरंगा अभयारण्य तिकडं काम करत असताना त्यांनी ते एक शिंगी गेंडा जो आहे त्याची जी तस्करी होती त्यांनी रोखली, त्याच्याबद्दल त्याचा खूप गौरव झाला. नंतर जोरहाटला असताना अतिरेकी काही सरेंडर झाले त्याच्यामुळे त्याचा खूप असं कौतुक झालेलं, त्याला ते प्राइजेस वगैरे मिळाले. नंतर ते अंधश्रद्धा निर्मूलनचं जे कार्य होतं, एक चेटकीन म्हणून काहीतरी आरोप झाला होता 2 बायकांवर आणि गावातनं त्यांना बहिष्कृत केलं होतं, तर तिथे जाऊन त्या लोकांचं प्रबोधन त्यांनी केलं, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह टाईप कार्य असंही त्याचं चालूच ते पहिल्यापासून. आणि तिथं त्यांचं प्रबोधन पण केलं, त्यांच्या हातचा चहा घेतला, त्यामुळे ते पेपरमध्ये आलं होतं बघा, ते एसपींच्या चहाने अंधश्रद्धा गळाली. हां, तर त्यावेळेला एक कौतुक झालं. आणि कछारला पोस्टिंग झाल्यावर तर ते जवळपास मला वाटतं 8-10 कोटीचं ड्रग त्या पहिल्या महिन्यातच ते पकडलं. म्हणजे आम्ही तिथं असलो तरी त्याची आमची विशेष भेटसुद्धा व्हायची नाही, म्हणजे जेवणापुरतं ते टेबलावर बसलं तरी काहीतरी फोन चालू हे असंच व्हायचं जास्त. म्हणजे तुकाराम महाराजांच्या भाषेत रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन अशी ती परिस्थिती असते. जसं बाहेरचं युद्ध असतात, संघर्ष असतात, तसा आतलाही संघर्ष वेगळा असतो, तो बऱ्याच प्रमाणात त्याहून मोठा असतो. त्याच्याकडे प्रचंड पेशन्स आहेत, मी त्याला कधी तक्रार करताना पाहिलेलं नाही आहे. तो पेटून उठून त्याची ड्युटी करायचा, कमाल काम करत होता. त्याच्यावरून तो डायरेक्ट बेडवरती आला, डायरेक्ट त्याचं सगळं लाईफस्टाईल बदललं, त्याचा स्ट्रगल, त्याचं औषध, सगळं प्रचंड औषधांचा मारा, या सगळ्यामध्ये तो सतत आनंदी असतो. मेडिकल सायन्समध्ये तर सांगतात की अशा घटनांमधून गेल्यानंतर PTSD नावाचे प्रकार होतात, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर्स वगैरे. काय काय एन्झायटी होते, बऱ्याच जणांना तो ट्रॉमा खूप मोठा असतो, सहन करण्यापलीकडे जातो. तर तो नक्कीच माझ्या बाबतीत झाला नाही, त्याचं मुख्य कारण जीवनविद्या आहे, जी विश्वप्रार्थना आहे, जी शरीर साधना मी गेल्या वर्षभर करतो आहे, त्याच्यामुळे सुद्धा मला माझ्या तब्येतीमध्ये शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक प्रत्येकात मला पॉझिटिव्ह बदल जाणवतो आहे. ते ज्ञान आहे ते मी वापरतो आहे, वेगवेगळ्या साधना ज्या दिलेल्या आहेत त्या मी वापरतो आहे. गेल्या वर्षभरामध्ये बरंचसं माझ्यामध्ये सुद्धा, मी म्हणतात ना सेटबॅक आहे का, खूप जण विचारतात, खरं तर हा सेटबॅक नाही, मी म्हणेन सिटबॅक, रिलॅक्स, विचार कर आणि पुढची कृती
असाच हा मला सद्गुरूंनी परमेश्वराने एक रस्ता दाखवला याच्याकडे असं मी पॉझिटिव्हली पाहतोय. त्यामुळं हां ठीक आहे, म्हणजे जेन्युइन कारणासाठी काही घडलं तर ते आपण समजू तरी शकतो की बाबा हे इथलं भांडण हा संघर्ष ह्या कारणासाठी. पण दोन राज्यांमध्ये असं व्हावं आपल्याच, आणि आपण अगदी सगळं एकात्मता आणि काय काय बोलतो काय, म्हणजे निराश व्हायला होतं, निराश वाईट वाटतं, उदास वाटतं. आणि त्यांनी काय जे सोसलं आहे वर्षभर ते सोपे पेन्स कसले असतील ते मला सांगा तुम्ही. ते डॉक्टरसुद्धा मला म्हणले की म्हणजे हाईटमुळे वाचला तो, 6'2" असल्यामुळं गोळी खाली लागली. मी त्यांना म्हणलं सद्गुरूंची देवाची कृपा आहे म्हणून त्या कृपेची हाईट झाली म्हणून तो वाचला. या वर्षभरात वैभवला जो फॅमिली टाईम अजिबात देता आला नव्हता, तर म्हणजे तो घरी यायचा तेव्हा उन्मनी झोपलेली असायची, तो सकाळी जेव्हा निघून जायचा तेव्हा ती झोपलेली असायची, आणि त्यांचं बॉन्डिंग फारसं झालं नव्हतं कारण त्याला वेळ देता येत नव्हता. तर या वर्षभरात त्याला खूप छान आम्हाला सर्वांनाच वेळ देता आला आहे. आईवडिलांना त्यामुळे आनंद वाटतोय की तो एवढा छान वेळ सगळ्यांबरोबर स्पेंड करतोय. त्यामुळे आता आम्ही ठरवलंय की मागे वळून पाहायचं नाही, पुढे बघायचं. असं म्हणता येईल की आपल्याला बऱ्याचदा वाटतं की UPSC चा अभ्यास किती कंटाळवाणा आहे, खूप अशी लॉंग जर्नी आहे, सिलेबस डिफाईंड वेल डिफाईंड नाही आहे, किती वाचलं तरी कमी पडतं, इतकी अनिश्चितता आहे. खरं सांगू का, मी तर सांगेन की UPSC चा अभ्यास खूप सोपा आहे. तिथून पुढे जे काही संघर्ष असतात, युअर ऑन युअर ओन जबाबदाऱ्या असतात, त्या वेगवेगळ्या असतात, खूप वेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात, वेगळा प्रदेश, वेगळी भाषा, वेगळी संस्कृती, वेगळे सगळी आव्हानं इथे करावं लागणार आहे, तो पुढेही कायम राहणार आहे. त्यामुळे पुढे होणाऱ्या येणाऱ्या आव्हानांना, संघर्षाला जर तोंड द्यायचं असेल तर मला वाटतं त्या कंपॅरिझनमध्ये, त्या तुलनेमध्ये हा अभ्यास तर नक्कीच कमी नाही, आणि तो अभ्यास नेहमीच एन्जॉय करावा. सद्गुरू नेहमी सांगतात की लव वर्क अँड ब्लेस ऑल यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड, म्हणजे त्या इन्सिडेंटपासून ते आत्तापर्यंत ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. सगळे प्रशासकीय अधिकारी आसाममधले, महाराष्ट्रामधले सगळे डॉक्टर्स, सगळे फिजिओज, नर्सेस ज्यांनी ट्रीटमेंट दिली, सगळ्या नामधारकांचा परिवार ज्यांनी जोडून दिला, ते सद्गुरू आपले प्रल्हाद दादा अशा सगळे, आणि डॉक्टर लाड दाम्पत्य, डॉक्टर पटवर्धन, असे किती जणांची नावं घेऊ इतकी कमी आहेत, ते जे पावलापावलीवर आमच्यासोबत उभे राहिले आणि त्यांनी सगळं सहकार्य केलं, त्याच्यामुळे आज मी तुमच्यासमोर उभा आहे किंवा बोलू शकतो तुमच्यासमोर. आणि आपण हा माझा पहिला नवीन जन्मातला वाढदिवस आपण साजरा करू शकतोय. एवढ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत, त्याच्यातल्या मोजक्या काही तुमच्याबरोबर शेअर केल्या. हे सगळं सांगण्यासाठी आणि सेलिब्रेट करण्यासाठी आहे वैभव आपल्याबरोबर, आपल्यामध्ये, म्हणून हा व्हिडिओ तरी होतोय. एक वर्ष पूर्ण झालं आणि म्हणून सेलिब्रेशनचा व्हिडिओ तरी येतोय. काही लोक ॲक्च्युली गेले, जे लोक शहीद झाले, आणि मला खूप वाईट वाटतं, म्हणजे त्यांची पण बहीण असेल, त्यांच्याही घरचे असतील, त्यांनाही असं सांगायला आवडलं असतं ना की एक वर्ष पूर्ण झालं आणि आज कसा तो प्रसंग होता, ओवाळायला, औक्षण करायला, सेलिब्रेट करायला त्यांनाही आवडलं असतं. पण त्यांच्यातले काही लोक नाही आहेत हे सेलिब्रेट करायला, तर त्यांच्या घरच्यांना खूप बळ मिळू दे आणि त्यांना खऱ्या अर्थानं ट्रिब्यूट मी कोण देणार आहे, पण त्यांना सलाम आहे, कारण त्यांनी हे पुन्हा एकदा हे वाचायला वगैरे खूप भारी वाटतं पिक्चरमध्ये वगैरे. ज्याचं जळतं त्याला कळतं तसं असतं, ज्यांनी गमावलेलं आहे, ज्यांच्या घरचे गेलेले आहेत ना, कारण देशकार्य दुसऱ्यानं केलं की खूप छान वाटतं. आणि आपल्या बाबतीत आपल्यावरती प्रसंग जेव्हा ओढावतो तेव्हा गोष्टी खूप वेगळ्या असतात, तर असं आहे. तर त्यांना सगळ्यांना, जे जे शहीद झाले त्यांना मला सगळ्यांना खूप त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि इंटरनलसुद्धा मी म्हटलं तसं डॉक्टर्स वगैरे सगळेच जणं खऱ्या अर्थानं उत्तम स्वतःचं काम करून देशकार्यच करत असतात, त्या सगळ्यांना सलामी देते आणि तुम्हा सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करते. मी जसं म्हटलं तसं, माझ्या बाळाचा जन्म असेल, अनुजाचा वाढदिवस असेल, माझ्या आईपप्पांचं काय कुठचं सेलिब्रेशन असेल, सुकीर्तबरोबरच्या गप्पा असतील, नाहीतर ऑफकोर्स मेकअप फॅशन, आत्ता पण मी मेकअप करून बसले, याच्या आधी एक व्हिडिओचं शूटिंग केलं. मी खरंच सांगते, मनापासून सांगते, परत एकदा हे असं म्हणायला आणि फॉर्मॅलिटी म्हणून नाही, मी खूप मनापासून सांगते की इंटरनेटनं जसं काही गोष्टी वाईटही झालेल्या आहेत, ॲडिक्शन वगैरे, तशा खूप चांगल्या झाल्या, म्हणजे तुमचं कुटुंब वाढवतं, इंटरनेट खऱ्या अर्थानं कनेक्टिव्हिटी वाढवतं.
तर माझी नवीन फॅमिली तयार झाल्यासारखी झाली. डिजिटल फॅमिली म्हणूयात आपण, मंडळी आहात तुम्ही माझे असं मी म्हणते. तुमच्यामुळे मी आज इथे आहे, तुमच्यामुळे मी पैसे कमवते, तुमच्यामुळे मी नावारूपाला आले, तुमच्यामुळे मी कुठल्याही फिल्म इंडस्ट्री किंवा कुठच्याही टेलिव्हिजन इंडस्ट्री कोणत्याही इंडस्ट्रीवरती अवलंबून नसून स्वतःचं काहीतरी करू शकते आणि तुमच्यामुळे माझ्या घरातला असा इतका मोठा खासगी नाजूक प्रसंगसुद्धा शेअर करू शकते. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची खूप मनापासून कृतज्ञता. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात आणि या प्रसंगातून कदाचित तुम्हाला शिकायला मिळालं असेल, माहीत नाही मला मिळालं की नाही, कदाचित माझ्या कुटुंबाविषयी आणि माझ्याविषयी आणखी थोडी माहिती मिळेल आणि आपली मैत्री जास्त होईल, मे बी एवढं तरी नक्कीच होईल या व्हिडिओतून. तर त्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची कृतज्ञता, खूप खूप थँक्यू. सगळे नामधारक तुम्ही सगळे, तुमच्या शुभेच्छा त्या प्रसंगाच्या वेळी तुम्ही जी जी ज्यांनी ज्यांनी माझी चौकशी केली, शुभेच्छा पाठवल्या, इंस्टाग्रामचे DM असतील ते अगदी फेसबुकच्यावरच्या कमेंट्स असतील ते यूट्यूबच्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट्स असतील, सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी चौकशी केली, त्या ज्यांनी नाही केली, ज्यांना माहीतही नव्हतं, सगळ्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि मनापासून थँक्यू म्हणते. गॉड ब्लेस यू, आय लव्ह यू.